चल आज बनवायचे आहे ड्राय फ्रूट्स चे लाडू। त्यासाठी घेतली ती मी बदाम। बदाम एक एक किलोला अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहेत, अगर अर्धा किलो असे असतील। हे काजू आणि हे मकाने आणि खारीक खोबरं पहिलंच बारीक करून घेतलेलं आहे मी। आता हे थोडं थोडं तूप घालून भाजून घेऊया। चला हे पहा मी बदाम टाकून घेतलेत, त्यानंतर थोडं थोडं हलवून घेऊया। हे पहा बदाम भाजून झालेत, थोडे थोडे असे डाग झालेत, त्याला काढून घेऊया। हे काजू पण थोडे थोडे आपण तुपामध्ये हलके हलके भाजून घेऊया। हे पहा असे डाग पडत, जास्त नाही भाजायचं, थोडस। हे आहेत मखाने, मखाने पण थोडे थोडे भाजून घेऊया। मखाने खायला असे पण खूप टेस्ट लागतात, थोडस तूप टाकून परतून घेऊन तिखट मीठ जरी टाकलं का तरी पण खूप छान लागतात, असे पण खायला छान लागतात। आणि मखाने पौष्टिक पण खूप असतात, त्यामुळं मुलांना स्नॅक म्हणून खायला पण दिलेलं चालतं हे स्नॅकसाठी। हे सर्व भाजून घेतले आता, त्यानंतर आपल्याला जे मिक्सरमध्ये बारीक असं दरदर म्हणजे शेंगदाण्याचं जसं आपण मोठं कूट काढतो तसं हे सगळं करून घ्यायचं। चला आता मी याला बारीक करून घेते। ही आहे खारीक खोबरं आणि अक्रोडचं, हे मी गावाकडून जी चक्की असते सुटवड्याची जेणेकरून आपलं मिक्सर खराब नाही होणार, खारीक खोबऱ्यानं खूप वेळ लागतो खारीक काढण्यासाठी, तर मी हे गावाकडूनच करून आणलं होतं। आणि हे आताच आपलं काजू बदाम आणि मखाण्याचं, आता हे दोन्ही प्लेटमधलं मी ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते एक जीव पूर्ण। तर हे सगळं एक जीव करून घेतलं मिक्स करून मी। आता हे किमान 2 किलो तरी असेल असं मला वाटते, तर त्यासाठी आपल्याला 1 किलो गूळ तर लागेल। तर आता गूळ फोडून घेऊया लाडू बांधण्यासाठी। हे पहा ही आहे 5 किलोची ढेप, ही मी काटे चम्मचनं काढून काढून असं केलंय। तर चला आता याला फोडून घेते मी। हे गूळ फोडून घेतलाय मी आता, हे पहा एवढा आहे। चला आता कढाईमध्ये तूप टाकूया गरम करायला। हे तूप पूर्ण वितळलं की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे। हे पहा हे गूळ, हे गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे, पाक नाही करायचा याचा। वितळून घेऊया। हे पहा पाक वितळलाय, पाक नाही, गूळ पूर्ण वितळलाय, पाक नाही करायचा आपल्याला याचा। आता या मिश्रणमध्ये आपण असं मध्यात, माझ्याकडं ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे परत एवढेच आहे, फौजमध्ये सोबत आल्याच्या नंतर भांडे खूप कमी आलेले असते, तर घरी आपल्या भरपूर भांडे राहतात, त्याच्यातच आता मला ऍडजस्ट करावं लागते। तर मी आईनमध्ये टाकून असं नंतर घेते ह्याच्यात करून इथं टाकते। हे पहा आता असं मिक्स करून घेऊया, पूर्ण एकजीव करून घ्यायचं। हे पहा गूळ घालून हे मिश्रण सगळं व्यवस्थित झाले। हे आता चला याचे लाडू बांधून घेऊया। तुम्हाला लागतील असे छोटे मोठे असे कसे पण बांधू शकता, मी मुलांसाठी बांधते, माझ्या 2 मुली आहेत त्यांच्यासाठी, की टिफिनमध्ये द्यायला त्यांना बरं पडतं, त्यांचा फ्रूट ब्रेक होतो त्याच्यामध्ये, ड्राय फ्रूटचा एक लाडू दिला की होऊन जातं, कारण असं तर ते काजू बदाम खायला नको नको करतात, त्यामुळं असे लाडू बांधले की सगळेच जण एक एक खाल्ला दिवसाचा तरी पौष्टिक आहे। हे पहा चला आता मी सर्व लाडू बांधून घेते फटाफट आवरते। हे पहा आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत। ही एक प्लेट एवढी आहेत, ह्याच्यात बसत नव्हते तर मी दुसऱ्या प्लेटमध्ये काय ठेवलेत। आता हे आपण दररोज एक लाडू सकाळी खाल्ला नाश्त्यासोबत की भरपूर होऊन जाते, आपल्या लेडीजमध्ये सारखं चालू असतं, कंबर दुख, हातपाय दुख, हे दुख, ते दुख, त्यामुळं सकाळी एक लाडू खा, खूप पौष्टिक आहेत हे, तुम्ही पण बनवा, रेसिपी सोपी आहे।
रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.